आजही 24 तास एक पाऊल पुढे। अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पुण्यामध्ये त्यांचे खासे पुणे स्टाईल पडसाद मटतायत। अजित पवारांच्या समर्थनार्थ पुण्यातले होर्डिंग्स चर्चेची ठरतायत। अजित दादा उपमुख्यमंत्री नको, आता मुख्यमंत्रीच होऊन परत या, असं होर्डिंग अलका टॉकीज चौकात लागलंय। तर संगम पुलावर अजित पवारांच्या समर्थनार्थ लावलेल्या होर्डिंग मध्ये अजित पवार चक्क तुकारामांच्याच वेशात दिसतायत। याचा सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। राजीनामा नाट्य रंगात आला असतानाच पुण्यात होर्डिंग बाजीने जोर धरलाय। या ठिकाणी एक होर्डिंग आपण पाहू शकतो, पुण्यातल्या संगम पुलाच्या बाजूला लावण्यात आलेले हे होर्डिंग आहे। विनाधारी अजित पवार या ठिकाणी संत तुकारामांच्या वेशामध्ये अजित पवार या ठिकाणी दिसतात आणि त्या शेजारी लिहिलेल्या ओळी देखील मोठ्या सूचक आहे। उजळवाया आलो वाटा असं या ठिकाणी म्हटलंय, खरा खोटा निवाडा असाही त्या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं दिसतंय। अजित पवार हे वाटा उजळवण्यासाठी आलेले आहेत असं त्यातून सूचित करायचं आहे। अर्थात सध्याचं जे राजकारण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती ही होर्डिंगबाजी सुरू आहे। अजित पवारांची प्रतिमा खरं तर या ठिकाणी उजळवण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल। उद्या अजित पवारांचा राजीनामा आणि त्या संदर्भातील घडामोडी विषयी बैठक मुंबईत होते आहे। त्या मुंबईतल्या बैठकीनंतर कळेल की अजित पवारांच्या हातातली ही विना खरोखरच टिकून राहते की त्यांच्या हाती तुंतुणं येतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी गावेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।